career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे 22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद तालुक्यामध्ये महापुरामुळे शेतीघरे, लहान मोठे उद्योग करणारे दुकानदार, टपरीधारक यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे आणि मदत देण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. जळगाव जामोद तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि अन्य काही विभागाच्या कर्मचारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले. जळगाव जामोद तालुक्यात दुकानदारांच्या मदतीच्या याद्यांमध्ये मोठा घोळ झाला असून पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र दुकानदारांना पात्र दाखवून त्यांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. या संदर्भात मागील 1 वर्षापासून नुकसानग्रस्त दुकानदार सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यामध्ये अमोल मुरलीधर दाभाडे आणि गणेश प्रल्हाद वानखडे यांनी जळगाव जामोद तहसीलदार आणि काही कर्मचारी यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दुकानदारांच्या याद्यांमध्ये सिद्ध होते. त्यामुळे जळगाव जामोद तहसील कार्यालय आता अतिवृष्टी अनुदानात मोठा भ्रष्टाचार झालेला आढळून येत आहे. त्यामुळे आज अमोल दाभाडे आणि इतर दुकानदार यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना तक्रार अर्ज करून तात्काळ संबंधित अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी केली. तसंच 20 ऑगस्ट 2024 नंतर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 22 जुलै 2023 या तारखेला आपल्या जळगाव तालुक्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण तालुक्यात शेतीचं नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं, दुकानाचं नुकसान झालं. आता याच्यामध्ये ज्या दुकानदाराचे नुकसान झाले त्याच्यामध्ये खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ मिळालेला आहे का? यामध्ये मागील वर्षी आपण पाहिलं जळगाव जामोद तालुक्यामध्ये ज्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर्ण तालुक्यामध्ये महापुराची परिस्थिती उद्भवली होती आणि याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे शेतीचं नुकसान झालं, दुकानांचं नुकसान झालं. तर यातला आपला जो मुद्दा आहे दुकानांचा, तर झालेल्या दुकानदारांच्या नुकसानामध्ये आजपर्यंत तहसील कार्यालय आणि महसूल विभाग यांच्या वतीनं 184 लोकांची एक पात्रची यादी तयार करण्यात आली आणि त्या पात्र लोकांना कमीत कमी शासनाने म्हटल्याप्रमाणे त्यांच्या नुकसानीच्या 75% किंवा जास्तीत जास्त 50,000 मदत देण्यात येते. तर अशा 184 लोकांना, पात्र लोकांना त्याची मदत देण्यात आली. मात्र याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याच्यामध्ये जे अपात्र लोक होते यामध्ये हायलाईट केल्याप्रमाणे जे अपात्र लोक आहेत त्यांनासुद्धा पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये लाखो रुपयांची रक्कम टाकण्यात आली आणि याच्यामध्ये संबंधित जे अधिकारी असतील ते महसूल विभागाचे आहेत आणि या महसूल विभागाच्या भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर, त्यामध्ये तहसीलदारसुद्धा असू शकतात, त्यांच्यावरसुद्धा तातडीनं कारवाई करून गुन्हे दाखल करावे आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करावी अशी आमची सर्व दुकानदारांची मागणी आहे. असं न केल्यास 20 ऑगस्टच्या नंतर आम्ही 21 ऑगस्टला आमच्या पद्धतीनं अभिनव आंदोलन करून या तहसीलचं कामकाज कसं ठप्प करायचं आहे ते अभिनव पद्धतीनं करू. धन्यवाद. महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5,000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79 आणि 77-43-95-19-01. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.